दिलेलं पहा. तीन मुलांच्या वयांची बेरीज 24 वर्ष आहे. किती वर्ष आहे? 24 वर्ष. त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1 3 4 आहे, तर मधल्या मुलाचे वय किती? पहा, आपलं हे मधल्या मुलाचं वय म्हणजे 3 आहे. 3चं वय किती? 1 3 4. तर पहिल्या मुलाचे वय 1x, दुसऱ्या मुलाचे वय 2x, आणि तिसऱ्या मुलाचे वय 4x. हे समजलं? कारण का त्यांचं हे गुणोत्तर दिलेलं आहे. मग या सर्वांची बेरीज किती आहे? 24 वर्ष. म्हणून समीकरण काय तयार होईल आपण जर पाहिलं तर 1x + 2x + 4x बरोबर किती आलं? 24. मग 1 आणि हे 2 आणि हे 4, 4 × 2 = 7. परंतु एक लक्षात ठेवा, इथे किती आहे? 3. दुसऱ्या मुलाचं किती असलं पाहिजे? इथं 3x. म्हणून या ठिकाणी सुद्धा 3x. म्हणजे 4 × 3 = 7 × 1, 8x = 24. समजलं? म्हणून x = 24 ÷ 8 आणि x = 8 × 8 = 24, म्हणजे x = किती मिळालं आपल्याला? 3. मग आपल्याला x ची किंमत मिळाली. किती मिळाली? 3. तर आपल्याला काय विचारले की मधल्या मुलाचे वय या दुसऱ्या नंबरच्या मुलाचे वय, म्हणून मधल्या मुलाचे वय बरोबर काय? 3x, म्हणजेच 3x * 3 = 9. अशा पद्धतीने आपल्याला हे गणित सोडवावं लागेल. म्हणून वय किती आहे तर मधल्या मुलाचं? 9. जर आपण विचारलं तर पहिल्या मुलाचं वय किती येईल? 3. आणि तिसऱ्या मुलाचं वय किती येईल? 12. म्हणजे अशाही पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारला तर ते गणित सोडवता येईल. म्हणून पर्याय क्रमांक किती येतो? 2. समजला? चला तर मुलांनो, पुढचा व्हिडिओ आपण पाहतोय. दीपक हा तुकारामचा मुलगा आहे. दीपक हा तुकारामचा मुलगा आहे. सांगली पोलीस भरतीला हा प्रश्न विचारलेला होता. त्या दोघांच्या वयाची बेरीज 52 वर्ष आहे. दीपक हा तुकारामचा मुलगा आहे. त्या दोघांच्या वयाची आजची बेरीज किती आहे? 52 वर्ष आहे. 4 वर्षानंतर तुकारामचे वय दीपकच्या त्यावेळच्या वयाच्या दुप्पट असेल, तर दीपकचे आजचे वय किती? मग दीपकचे आजचे वय काढत असताना एक लक्षात ठेवा, तुकारामचे आजचे वय आपण काय मांडलं की काय गणित सोडवत असताना एक लक्षात आलं असेल की तुकारामचे आजचे वय आपण एक्स मांडलं आणि दीपकचं वाय म्हणलं. या दोघांच्या वयांची बेरीज किती आहे? 52 वर्ष आजचं वय. दोघांचं आजचं वय 52 वर्ष. मग 4 वर्षानंतर काय विचारलंय? 4 वर्षानंतर तुकारामचे वय दीपकच्या त्यावेळच्या वयाच्या दुप्पट आहे. मग दीपकचं किती असेल 4 वर्षानंतरचं वय? y + 4. या दीपकच्या दुप्पट कोणाचं आहे? तुकारामचं आहे. किती वर्षानंतर? 4 वर्षानंतर. y + 4 हे कुणाचं वय आहे? दीपकचं. त्याच्या दुप्पट कुणाचं आहे? तुकारामचं, म्हणजे त्याच्या वल्लाचं. हे किती वर्षानंतर आहे? 4 वर्षानंतर. म्हणजे हे 52 सध्याचं वय, 4 वर्षानंतर दीपकमध्ये बी 4 वाढणार आणि वडिलांमध्ये सुद्धा हे 4 वाढणार. म्हणजे 4 वर्षानंतर दोघांच्या वयांची बेरीज किती असेल? 60 वर्ष. हे लक्षात आलं? मग आपल्याला विचारलं आहे की आता आपल्याला हे गणित सोडवायचं आहे. म्हणून हे समीकरण सोडवत असताना एक लक्षात आलं असेल तुम्हाला की या ठिकाणी आपण हे समीकरण सोडवतोय की काय, 2y + 4 बरोबर किती आलं? 60. हे समीकरण या ठिकाणी मांडतोय आपण. या 2 ने ह्या वायला गुणलं. 2y + 4 म्हणजे 8 + y + 4 = 60. हे वाय आणि हे वाय सहगुणक चलपदासारखे, त्यांची बेरीज करा. 3y येते, 8 × 4 = 12 = 60. मग 3y = 60 + 12 हे इकडे गेलं डावीकडे संख्या उजवीकडे गेली. इथं अधिक असल्यामुळे इकडे काय झालं? वजा. म्हणून 3y = यांची वजाबाकी करा, किती येते? 48. मग y = 48/3. y बरोबर किती आलं? 48/3. 3 1
तीन, तीन सख्ख 18 म्हणजे 16, आपल्याला वायची किंमत किती मिळाली? वायची किंमत मिळाली 16. म्हणजेच दीपकच्या आजचे वय, दीपकचं आजचं वय किती आहे? वाय. म्हणजे वायची किंमत किती मिळाली? 16. म्हणून दीपकचं आजचे वय किती असेल? 16 वर्ष. म्हणून पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीने आपल्याला हे गणित सोडवावं लागेल. चला तर मुलांना पुढील व्हिडिओ पाहूया. 5 वर्षापूर्वी मानसी आणि मालती यांच्या वयाचे गुणोत्तर 3:5 आहे. आज मानसीचे वय 20 वर्ष असल्यास 5 वर्षानंतर मालतीचे वय किती? बघा गणित नीट वाचा. मानसी आणि मालती यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? 3:5. ते किती वर्षापूर्वी आहे? 5 वर्षापूर्वी. म्हणजे काय येईल? 5 वर्षापूर्वी मानसीचं वय किती असणार आहे? 3x आणि मालतीचं वय 5x या गुणोत्तरानुसार. आज मानसीचे वय किती असणार आहे? आजचे वय म्हणजे 5 वर्षानंतरचे वय. आज मानसीचे वय असणार आहे किती? 3x+5. ह्याच्यामध्ये 5 मिळेल म्हणजे आजचे वय. आणि मालतीचे किती असणार आहे? 5x+5 हे आजचं वय हे आपल्याला मिळालं. मग आज मानसीचं वय किती सांगितले? 20 वर्ष. 20 वर्ष म्हणजेच किती? 3x+5, कारण आजचं वय दिले नाही. म्हणून समीकरण सोडवत असताना एक लक्षात ठेवा, काय? 3x+5=20. म्हणून 3x=20 + 5 म्हणून 3x=15 आणि x=15/3. 3×3=15 म्हणजे किती आलं? 5. म्हणजेच काय? x=5. एक्सची किंमत किती मिळाली आपल्याला? 5. आपल्याला पुढं काय विचारलंय? मग 5 मिळाल्यानंतर मालतीचं, या मानसीचं 5 वर्षापूर्वी वय किती असणार आहे? 15 वर्ष, कारण का 3×5=15 आणि मालतीचे किती असणार आहे? 25 वर्ष. आपल्याला गणितात काय विचारलंय? 5 वर्षानंतर मालतीचे वय किती? मग मालतीचं आजचे वय किती आहे? मालतीचे आजचे वय जर आपण काढलं तर किती आहे? 5x+5. कुणाचं हे? मालतीचे आजचे वय. मग 5×5+5, 25+5=30 हे आजचे वय. आपल्याला किती वर्षानंतर विचारलंय? 5 वर्षानंतर. म्हणून 30+5=35 हे मालतीचे, कोणाचे? मालतीचे 5 वर्षानंतरचे वय असेल किती? 35 वर्ष. म्हणून पर्याय क्रमांक किती येतो? 1. कशा पद्धतीने सोडवलं लक्षात आलं? अशाच पद्धतीनं हे गणित आपल्याला सोडवावं लागेल. हे गणित तोंडीसुद्धा सोडवता येतं. तोंडी सोडवत असताना एक लक्षात ठेवा, काय विचारले? 5 वर्षापूर्वी मानसी आणि मालती यांच्या वयाचे गुणोत्तर 3:5 आहे, हे समजलं. आज मानसीचं वय किती आहे? 20 वर्ष. मग 5 वर्षापूर्वी किती असेल? 15 वर्ष, बरोबर आहे? 15 म्हणजे 3 भाग आले, म्हणजे 1 भाग 5 वर्षाचा. लक्षात आलं? मग 5 वर्षापूर्वी मानसीचं वय किती असेल? 1 भाग म्हणजे 5, तर 25. आज किती असेल? 30. आणि 5 वर्षानंतर किती असेल? 35. अशाही तोंडी पद्धतीने आपल्याला हे गणित सोडवता येईल. चला तर मुलांना पुढील व्हिडिओ पाहू. गणित पहा. 5 वर्षापूर्वी दीपक व रमेश यांच्या वयाचे गुणोत्तर 1:3 होते. 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1:2 होईल, तर रमेशचे आजचे वय किती? हे रत्नागिरी पोलीस भरतीला विचारलेला हा प्रश्न अतिशय सोपा असणार. 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती होतं? 1:3, म्हणजे 5 वर्षापूर्वी 1x+3x. आजचे किती असेल? आजचे म्हणजे 5 वर्षानंतर आजचे किती असेल? 1+5 आणि 3x+5 हे लक्षात आलं. 5 वर्षानंतर किती असेल म्हणजे काय असणार? हे 5 वर्षापूर्वी, हे आजचे, आणि 5 वर्षानंतर म्हणजे 1+10, ह्याच्यात 5 मिळावं लागेल, आणि 3x+10. लक्षात आलं? 5 वर्षानंतर त्यांचं गुणोत्तर किती आहे? 1:2
किती, 5 वर्षानंतर. म्हणून समीकरण तयार होत असताना असं तयार होईल काय, एक्स छेदस्थाने 10 आणि 3x/10 बरोबर 1/2 हे गुणोत्तर. हे सोडवा, 2 × x + 10 असा तिरकस गुणाकार आणि असा तिरकस गुणाकार बरोबर 3x + 10 याने याला गुणलं तर तेवढंच येते संख्या, समजलं. मग हिने गुणा, 2x + 20 बरोबर 3x + 10. चलपद जवळ घ्या, चलपद जवळ घेत असताना 20 + 10 कारण का हे 20 ला 20 इथं, हे 10 इकडे घेतलं, हे अधिक असल्यामुळे इकडं वजा झालं बरोबर, हे 3 ला 3x तसंच हे 2 इकडे घेतलं वजा झालं 2x, यांची वजाबाकी केली किती आली 10, यांची वजाबाकी केली x, म्हणजे x बरोबर किती मिळाली किंमत 10. x कुठं मानले आपण, दीपक सवय, x किती मानले दीपक सवय, म्हणजे x ची किंमत मिळाली. आपल्याला गणितात काय विचारले, रमेशचे आजचे वय किती, रमेशचे आजचे वय, मग रमेशचे आजचे वय किती आहे ते समीकरण 3x, म्हणून 3x + 5 म्हणून 3 × 10 एक्सची किंमत 10 + 5 दायत्रिक 30 + 5 बरोबर 35 हे कुणाचं वय आहे, रमेशचे आजचे वय. मग किती आलं 35, म्हणून पर्याय क्रमांक किती येतो 2. पहिल्यांदा एक्सची किंमत काढली आणि मग आपण रमेशचं आजचं वय काढलं. ही समीकरणाची मांडणी आपल्याला समजलं की गणित